आज बनवूया फुग्याचं कारंजं. ह्याकरता पाहिजे फुगा, एक बाटली, एक छोटी कडक स्ट्रॉ, एक मोठी कडक स्ट्रॉ, कात्री आणि ग्लू. पहिले झाकणामध्ये आपण एक छोटं भोक बनवूया. यामधनं आपण छोटी कडक स्ट्रॉ घालू. ही आहे फ्रुटीची स्ट्रॉ. स्ट्रॉ अगदी घट्ट बसायला पाहिजे. आता घेऊया एक कडक बाटली आणि तिच्या बेसजवळ एक छिद्र बनवूया. या छिद्रातनं घालू एक मोठी कडक स्ट्रॉ. त्याच्या जॉईंटपाशी आपण थोडा रबर ग्लू लावूया, म्हणजे गळती होणार नाही. जॉईंट वाळू द्या. आता एक फुगा घेऊन बाटलीच्या तोंडापाशी आपण लावणार आहोत, ताणून घट्ट असा. आता खालच्या स्ट्रॉमधनं आपण हवा खेचली तर फुगा फुगवला जातो. फुगवल्यानंतर आपण जर का वरती हात ठेवला आणि स्ट्रॉवर पण बोट ठेवलं आणि मग हात काढून जरी घेतला तरी फुगा तसाच राहतो. आता आपण एक गंमत करूया. त्या फुग्यामध्ये आपण पाणी ओतूया. जितकं जमेल तितकं पाणी घालू आणि मग अलगदपणे त्याचं झाकण लावून घेऊया. आता स्ट्रॉवरचं बोट काढलं आपण की झालं कारंजं सुरू. तुम्ही पाहिलं तर फुग्याचा आकार कमी कमी होताना दिसेल तुम्हाला. जोपर्यंत फुग्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत कारंजं चालूच राहणार. ते बघा तुतारी पाण्याची. पाहिजे तितक्या वेळ आपण ह्याच्याबरोबर खेळू शकतो. मी तर उद्यापासून अशीच आंघोळ करणार आहे. छान.